सुंदरा मनामध्ये भरली. या सिरियलमध्ये अभिमन्यू गायब झालाय. लतिकाने त्याला शोधण्यासाठी जंग पछाडलाय, पण तरीही तो सापडला नाही. शेवटी लतिका दौलतवर संशय घेते आणि त्याचा जाब विचारण्यासाठी दौलतकडे येते. पण तिथे नेमकं काय नाट्य घडतं पाहूयात या व्हिडिओमधून. आबेच्या नवीन साईटवर मी जाऊन आलो, तिथं बी नाही येतो. मला वाटलं विकेच्या शेतावर असेल प्रॅक्टिस करत, तर तो तिथं बी नाहीये. अरे मग गेला कुठं हा पोरगा? त्याला काही झालं असेल का? मला बी तोच डाऊट येऊ राहिलाय लतिका. दौलत काही घातपात नसेल केला ना त्यानं? तो वळू कुठल्या बी थराला जाऊ शकतो. आता शर्यत पुढे गेल्यामुळे घाबरला असणार तो, इनसिक्युअर झाला असणार, कारण त्याला माहितीये अभ्या या वेळेचा चांगलाच उपयोग करून घेणार, परत फिट होणार तो. म्हणून तर गायब केलं नसेल ना त्यानं अभ्याला. जर त्या जीपराळानं पुन्हा काय कान केला असेल ना, तर त्याला सैलने सोडायचं लतिका. मग आता काय करायचं दादा? चल बैस. बापू, भाऊजी घरी आले पाहिजेत. भाऊजी जर का घरी नाही आले ना, तर मग उभी आडवी चिरतील लतीला आत्याबाई. बापू, भाऊजी सापडू दे, नाही तर लतीची 100 भरली असं समजा. तुम्हाला तर माहित आहे ना आत्याबाईंचा स्वभाव. हॅलो ना, व्हॉट हॅपन्ड? दौलत, अभ्या कुठं आहे? बायको तू मला काय विचारती ग? अभ्या गावात बी नाहीये दौलत. तर मग जा ना गावात, हुडकाना त्याला. इथं का आला, वेळ घालू राहिले तुम्ही. माफ करा आबासाहेब, तुम्हाला त्रास नाही द्यायचा आम्हाला, पण दौलतनं नक्कीच काहीतरी दगाफटका केला असणार असं वाटतंय आम्हाला. आबासाहेब, तुम्ही बी एक बाप आहे, प्लीज आम्हाला फक्त अभिमन्यूचा पत्ता सांगा. आम्हाला काय घेणं देणं नाही, आम्ही काही करणार नाही आबासाहेब. फक्त माझा भाऊ कुठं आहे ते सांगा आबासाहेब. एक्सक्यूज मी, बेवडेश कुमार, तू काय सकाळी सकाळीच घेऊ लागला काय आता? दौलत प्लीज. हे बघ लतिका, आम्ही प्लीज म्हणतोय. हे बघ, अभ्या कुठे गेला असेल ना तर येईल घरी तो. हा, पण गायब झाला असेल ना तर त्याच्याशी दौलतरावांचा काही एक संबंध नाहीये. अबा पोलीस स्टेशनला फोन करा तुम्ही आत्ता जाता, जेलची हवा खाऊन येऊ दे, मग इथं जड भेजाईल ताळ्यावर. काय ना दौलत, गावातल्या बारक्या पोराला बी माहितीये की तू कसा आहे आणि आमचा अभ्या कसा आहे. ए चल 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 निघ चल, आत्ता ना घुसखोरी केल्याचा दावा ठोकू शकतो मी तुमच्यावर डायरेक्ट, कळलं का? चल ना निघ ना. ए अरे निघ ना. एकदा सांगितलं ना हात लावायचा नाही, जातोय आम्ही. लक्षात ठेव, यावेळी अभ्याला जर तू काय केलं ना तर तू शर्यतीत उतरू शकणार नाही. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखीन कुठल्या सिरियलच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी.